हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान आता शाळा सुरू झाल्यात कसं वाटतं तुम्हाला छान वाटते की नाही गेल्या नऊ दहा महिन्यांपासून तुम्ही घरी राहून फारच बोर झाला होता तुमची चिडचिड देखील वाढली होती की नाही आता मात्र तुम्ही शाळेत दंगामस्ती करायला मोकळे झाला त्याचबरोबर शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी पण तुम्ही उत्सुक झाला आहात की नाही झाला आहात ना तर चला मग आता नऊ दहा महिन्यात तुम्ही काय अनुभवलं तेच तुम्हाला परीक्षेत निबंधात लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या निबंधाचा विषय आहे कोरोना आणि ऑनलाईन शाळा याविषयी तुम्ही स्वतःचे मुद्दे लिहायचे आहेत आणि मी देखील तुम्हाला काही मुद्दे लिहून देत आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पुढील भागांची नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आजचा आपल्या निबंधाचा विषय आहे करोना आणि ऑनलाईन शाळा आला आला करोना हैराण केले सर्वांना मार्च दोन हजार वीसमध्ये पहिले लॉकडाऊन जाहीर झाले आणि कोरोनाची दहशत सर्वांच्या मनात निर्माण झाली आता इथे करोनाची दहशत सर्वांच्या मनात निर्माण झाली असं वाक्य लिहा किंवा करोनाची भीती सर्वांना वाटू लागली आम्हा मुलांना मात्र शाळेला सुट्टी लागली याचाच आनंद झाला पण थोड्याच दिवसात आईबाबांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या व्हिडिओ व्हॉट्सअपवर येऊ लागल्या त्या पाहून तर भीतीच वाटू लागली लहान मुलांना कोरोना झाल्यावर एकटेच एका रूममध्ये बंदिस्त केले जायचे रडणारी मुलं मुली पाहून कोरोना विषाणू किती भयानक आहे याची जाणीव झाली पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर होताच सर्वच घरात राहू लागले आम्हा मुलांना घरून अभ्यास करायला सांगण्यात आले शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यास सांगितले आणि ऑनलाईन शाळा सुरू झाली आई आई बाबा आम्हा मुलांना मोबाईलला हात लावू देत नसत आता मात्र उलट झाले आता आमचे आई वडील स्वतःहूनच मोबाईल आमच्या हातात देऊन ऑनलाईन क्लासला सक्तीने बसायला भाग पाडू लागले झूम ॲपवर वर्गातील सर्व मित्रमैत्रिणी व शिक्षक हजर झालेले पाहून खूपच गंमत वाटू लागली सुरुवातीला ई लर्निंगची मजा यायची नंतर मात्र प्रत्येकजण नेटवर्क प्रॉब्लेम सांगून अदृश्य होऊ लागले म्हणजे ऑफलाईन राहू हो लागले घरात लहान बहीण भावाची खोडी काढून पुन्हा ऑनलाईन यायचे अर्थात काही विद्यार्थ्यांकडे खरोखरच नेटवर्क नसायचे तर काही गरिबीची परिस्थिती असणारे विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शाळेला उपस्थित नसायचे आम्हा शहरातील मुलांना ऑनलाईन शाळेत सहभागी होणे शक्य असायचे या उलट खेड्यातील मुलांना मोबाईल नसल्यामुळे नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे ऑनलाईन शाळा सुरू करणे शिक्षकांना शक्यच नव्हते तेव्हा ग्रामीण भागातील शिक्षकांनी स्वतः व्हिडिओ तयार करून पालकांच्या व्हॉट्सअपद्वारे शैक्षणिक व्हिडिओ पाठवून काही अंशी ई लर्निंग चालू ठेवली एवढे सगळे प्रयत्न करूनही देशात सर्वत्र शिक्षण चालू ठेवणे जवळजवळ अशक्यच झाले ऑनलाईन शाळा ही आभासी कल्पना म्हणजे आम्हा मुलांवर अत्याचार करणारीच ठरली शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची शिक्षकांकडून कौतुक करून घेण्याची तर कधी चुकल्यावर दिलेला शाब्दिक मार या सर्वच गोष्टींना आम्ही मुले मुकलो होतो वर्गात एकमेकांच्या खोड्या काढणे कुणाच्या डब्यातला खाऊ स्वस्त करणे तर कधी कधी एखाद्याची फसगत करणे अशा अनेक गोष्टी व त्यातला आनंद ऑनलाईन शाळेमुळे मिळेनासा नसा झाला होता तसेच मोबाईल लॅपटॉप व संगणकाच्या स्क्रीनला म्हणजेच डिजिटल पडदा आम्ही सगळेच वैतागलो होतो आता मात्र सरकारने शाळा सुरू करण्याचे जाहीर करताच ऑनलाईन शाळेला रामराम ठोकून आम्ही धूम पळालो आमच्या शाळेत वर्गातील बाकावर जाऊन बसलो तेव्हाचा तो आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा होता ऑनलाईन शाळेला केले ऑफलाईन दूर गेलेल्या शाळेला भेटलो कडकडून नि परीक्षेत निबंध लिहितो वर्गात बसून विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला निबंध ते कमेंट्स करून अवश्य कळवा तसेच पुढील भाग ऐकण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागांचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा खूप हसा खूप खेळा आणि निरोगी राहा घरीच सुरक्षित राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा मागील भाग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पाहावी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद